नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 5वी मराठी पहिलीच कविता, ती म्हणजे माय मराठी. खूप सुंदर कविता आहे आणि कवयित्री आहेत संजीवने मराठे. आपल्याला या कवितेमधून मराठी भाषेचं महत्त्व कळणार आहे, आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे याच्याबद्दल आपल्याला कळणार आहे. सो आपण कविता पाहणार आहोत, त्यासोबतच कवितेच्या प्रत्येक ओळीचा अर्थ पाहणार आहोत. माय मराठी तुझी या पायी तन मन धनमी वाही आले, तुझी या नामी तुझी या धामी अखंड रंगोनी राही आले. माय मराठी म्हणजे हे मराठी तू आमची माता आहेस, तू आमची आई आहेस. कुठलीही भाषा असेल ना तर ती एक माध्यम असते आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी, आपल्याला काय म्हणायचं आहे ते इतरांपर्यंत सांगण्यासाठी. मग ते इंग्लिश असेल, हिंदी असेल, मराठी असेल, तमिळ असेल, बांगला असेल, वॉट एवर कोणतीही भाषा असू दे, पण त्यातल्या त्यातही आपण आपल्या मातृभाषेतूनच आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी जास्त कम्फर्टेबल असतो, किंवा त्या भाषेतूनच आपण आपल्या भावना इतरांपर्यंत त्या पद्धतीने पोहोचवू शकतो. त्याच्यामुळे असं म्हटलं आहे की माय मराठी म्हणजे मराठी तू आमची आई आहेस, तू आमची माय आहेस. तुझी या पायी म्हणजे तुझ्या पायाशी मी माझे तन मन धन, तन म्हणजे शरीर, मन म्हणजे मन आणि धन म्हणजे पैसा वाहिले आहे, म्हणजे मी माझं सगळं काही तुला अर्पण केलं आहे. तन मन धन वाहिले म्हणजे सगळं काही तुला अर्पण केलेलं आहे, मी सर्वस्वी तुझा आहे किंवा मी सर्वस्वी तुझी आहे. तुझी या नामी तुझी या धामी अखंड रंगोनी राहिले, तुझी या नामी म्हणजे तुझ्याच नावामध्ये, तुझी या धामी म्हणजे तुझ्या स्वभावताली मी अखंड रंगून राहिलेले आहे किंवा अखंड रंगून गेलेले आहे, आणि मला माझ्या या मराठीचा, माझ्या माय मराठीचा प्रचंड अभिमान आहे. कष्टामधली तुझीच गोडी चाखा याची मज आई, मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई. हे आई, मला तुझ्यासाठी कष्ट घ्यायला आवडतील. कष्टामधली तुझी जी काही गोडी आहे ती मला चाखायची आहे, मलाही त्याप्रमाणे कष्ट करायचे आहेत. तुझ्या सहवासामध्ये मला राहायला आवडते आणि तुझे अंगाई गीत पण मला आवडते. मला आवडे तुझा विसावा म्हणजेच तुझ्यासोबत मला राहायला आवडते, तुझ्या छायेखाली मला राहायला आवडते आणि तुझी जी काही अंगाई आहे ती मला आवडते. तुझे झरे आणि तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा, हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा. तुझे झरे आणि तुझे पाखरे, जे काही पाखरे आहेत, जे काही झरे आहेत जमिनीवरचे, जे काही पक्षी आहेत, तिथले लोक आहेत, हे सगळे तुझे आहेत, या सगळ्यांमध्ये तुझा वास आहे. आणि माय मराठीमध्ये व्यक्त केलेला जो काही राग आहे, राग म्हणजे आता याचे दोन अर्थ होऊ शकतात, एक तर आपण गाण्यामधला जो राग म्हणतो तो, किंवा आपल्या ज्या रागाच्या भावना आहेत तर त्या, जे समाधान आहे हे सगळं काही, जो काही आनंद आहे, समाधान आहे, हे सगळं काही मला हवं हवं असं वाटतं. माय मराठी तुझी या अंकी लोळ न घेते बागडते, तसेच अलगत तव आभाळी भरार नेमज आवडते. मला इथे खेळायला बागडायला आवडतं, तुझ्या या प्रदेशात मला राहायला आवडतं, तसेच मनातल्या ज्या काही कल्पना आहेत त्या मला माझ्या भाषेतून, माझ्या मराठीतूनच व्यक्त करायला आवडतात. माय मराठी तुझी या अंकी लोळ न घेते बागडते, या प्रदेशामध्ये, या तुझ्या भोवताली तू जिथे आहेस तिथे मला बागडायला आवडतं, तिथे मला राहायला आवडतं. तसेच अलगट तव आभाळी भरार नेमज आवडते, तुझ्या आभाळामध्ये भरारी घ्यायला मला आवडते, म्हणजेच तुझ्यातून मला व्यक्त व्हायला आवडतं. तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी, जे ओठी ते पोटी असली शिकवण मजला प्रीत तुझी. म्हणजेच काय की हे माय मराठी मला तुझ्यासोबतच चालणे आवडते, तुझ्यासोबतच बोलणे आवडते, म्हणजे मला जे काही व्यक्त करायचं आहे ते सगळं मराठीतून करायला आवडतं. माझ्या माय मराठीवरती खूप प्रेम आहे, मला माझी माय मराठी आवडते, माझ्या मराठी संस्कृतीवरती माझं प्रेम आहे, आणि जे काही ओठावर आहे तेच पोठावरती आहे, म्हणजे इकडे एक आणि तिकडे एक असं काही नाही आहे. जे काही मला वाटतं ते सगळं स्पष्टपणे बोलता येतं, कोणाबद्दलही वाईट विचार, कोणाबद्दलही तिरस्कार असं काही मनात ठेवू नये, हे सगळी शिकवण तू मला देतेस, ही माय मराठी मला देते. तुझी यासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची, अर्थ साजरा गंध लाजरा नवलपरीपण रंगाची. म्हणजेच काय, माय मराठीमधले जे काही शब्द आहेत त्या शब्दांची मी मोहनमाला गुंफते, म्हणजेच त्या शब्दातून, त्या शब्दांचे वाक्य बनवून त्या शब्दातून मी व्यक्त होते, त्याचे अर्थ आणि त्यामधली जी काही भावनांची सुंदरता आहे ही सगळी मी गुंफत बसलेली आहे आणि त्यातून मला व्यक्त व्हायला आवडतं. त्या शब्दांचा अर्थ साजरा आहे, म्हणजे खूप सुंदर सुरेख अर्थ आहे त्या शब्दांना, त्या मोहनमालेला, किंवा मी जे काही त्या शब्दांचे भावना व्यक्त करण्यासाठी वाक्य बनवते, कविता बनवते, जे काही करत असेल, तर त्या सगळ्याला एक चांगला सुंदर अर्थ आहे, साजरा अर्थ आहे, गंध लाजरा नवलपरीपण रंगांची. माय मराठी तुझी यासाठी वात होऊनी जळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.
माया मराठी, मी तुझ्यासाठी नेहमीच कष्ट करत राहीन, तुझा नेहमीच आदर करत राहीन, ही संस्कृती नेहमीच मी जपत राहीन, तुझ्याशी नेहमीच मी एकरूप राहीन आणि मराठीचा अभिमान नेहमीच बाळगेल, असंच या ठिकाणी कवयित्री आपल्याला सांगतायत की मी तुझ्याशी एकरूप राहीन, नेहमी तुझा आदर करत राहीन, मला नेहमीच तुझा अभिमान वाटेल आणि नेहमीच मला आपली मराठी संस्कृती आपलीशी वाटेल. सो एकदा शेवटी आपण पूर्ण कविता पाहूया. माय मराठी तुझी या पायी तन मन धन मी वाही अले, तुझी या नामी तुझी या धामी अखंड रंगुनी राही अले, कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मज आई, मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई, तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा, हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा, माय मराठी तुझी या अंकी लोळण घेते बागडते, तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते, तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी, जे ओठी ते पोटी असली शिकवन मजला प्रीत तुझी, तुझ्यासाठी गुंफत बसते मोहन माला शब्दांची, अर्थ साजरा गंध लाजरा नवल परीपण रंगांची, माय मराठी तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी, माय मराठी तुझी या पायी तन मन धन मी वाही अले, तुझी या नामी तुझी या धामी अखंड रंगुनी राही अले. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कविता आवडली असेल आणि अर्थ समजला असेल. तुम्ही कविता ऐकल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.